नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे की ते विरोधकामध्ये एक अशी बातमी पेरतात की विरोधी गोटातली काही मंडळी आपल्याकडे येणार आहेत, आणि मग भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतो की नाही ते मला माहीत नाही, पण विरोधी गोठामध्ये मात्र अस्वस्थता निर्माण होते. जसं श्री संभाजी पाटील निलंगेकर माझ्याबरोबर आहे, त्यांनी असं सांगितलं की लातूरचे प्रिन्स म्हणजे श्री अमित देशमुख हे भारतीय जनता पार्टीमध्ये यायला इच्छुक होते. मग त्यांनी लोकांना असं सांगितलं की त्यांना घ्यायचं की नाही आपल्याकडे, तर लोक म्हणाले नको. त्याच्यानंतर श्री अमित देशमुख सांगलीमध्ये बोलताना असं म्हणाले की वाडा हा कितीही वादळं आली तर तो हलणार नाही, खरं म्हणजे गडी असं त्यांना म्हणायचं असेल, है ना, असंच आहे ना. पण हे असं ठरलं होतं का हे उगी आपलं तुम्ही आपल्या ग्रामीण भागात हुल दिली म्हणल्यासारखं? नाही, हुल म्हणून नाही. आपण आता जसं आम्ही ज्या विचाराचे कार्यकर्ते आहेत, आमच्या विचारामध्ये लोकांचा विश्वास हा आमच्यासाठी महत्वाचा आहे, आणि विश्वासावर आम्ही निवडणुकीला समोर जातो. जे काँग्रेस संभ्रमातून निवडणुकीला समोर जात आहे, आणि लातूर जिल्ह्यातला मागचा इतिहास जर पाहिला, प्रत्येक निवडणुकीमध्ये एक प्रकारचं संभ्रम निर्माण करणे आणि संभ्रमातून समोर जाणे. त्यामुळे जी चर्चा मागच्या अनेक महिन्यापासून आपण पाहिली की लातूर जिल्ह्यामध्ये स्वतः काँग्रेस घडून आणत होते, भारतीय जनता पार्टीपैकी कुणाही व्यक्तीने असं कधीच स्टेटमेंट केलं नाही की अमित देशमुख भाजपमध्ये येणार आहेत किंवा त्यांनी आपल्याला घ्यायचं आहे. फक्त ही चर्चा त्यांच्या माध्यमातून, एक उदाहरण म्हणजे विधानसभेमध्ये मतदानाच्या वेळेस लातूर ग्रामीणच्या आमदार ही अनुपस्थिती, त्याच्यावर त्यांचेच लोक म्हणायचे की आता आमची वरच्या लेवलला आमची चर्चा चालली म्हणजे आहे. ज्या वेळेला विधिमंडळामध्ये विश्वासदर्शक ठराव आला त्यावेळेला धीरज देशमुख उपस्थित नव्हते नव्हते म्हणून. नव्हते अच्छा. म्हणून, आणि ही चर्चा एकाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने किंवा नेतृत्वाने असं बोलले नाही. ही चर्चा त्यांचेच कार्यकर्ते करतात. निवडणुकीला समोर जायचं, आता मागचा इतिहास पाहिला की गोमारे साहेब असतील, पप्पू कुलकर्णी होते, त्यांच्या घरी जाऊन बसायचे आणि आमचं दोघांचं झालंय असं बाहेर वातावरण निर्माण करायचे. कालची विधानसभेची निवडणूक असेल, संभ्रमातून मतदान आणि निवडून येणं हे काँग्रेसची एक जुनी सवय आहे, आणि हे मागच्या 2-4 महिन्यापासून लातूरमध्ये चालू होतं. आमचा तरुण मंडळींचा मेळावा होता. मी एक कार्यकर्ता म्हणून संघटना वाढायला पाहिजे का, ही माझी इच्छा आहे की कुणी जर भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराला स्वीकारून येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. अगदी अमित देशमुख सुद्धा. जर त्यांनी माननीय मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारावं, देवेंद्रजींचं नेतृत्व स्वीकारावं आणि भारतीय जनता पार्टीचे विचार स्वीकारायला पाहिजे, हे स्वीकारून जर कुणीही पक्षात येत असेल तर त्याचं स्वागत करणारा कार्यकर्ता आहे. पण काहींची सवय कशी असती, उंबरठ्यावर उभा टाकायचं आणि चर्चा करायची. असे कुठंतरी उंबरठ्यावरची चर्चा ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये पेरणं आणि त्याच्यातून सांगणं की बाबा कार्यकर्ते सांगणे आमचं आता तुमचं काय, कार्यकर्त्यांना खाली हिनवणं की आता आमच्या तुमचे लोक आमच्या सोबत आहेत असं काहीतरी हिनवणं प्रकार होणं, त्यामुळे ही चर्चा कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि मी माझं मत व्यक्त केलं नाही, मी लातूरमध्ये समोर असलेल्या मेळाव्यामध्ये जनतेला विचारलं की समोर असलेल्या तरुणांना विचारलं, मी कुणाचं नाव नाही घेतलं. म्हणजे जसं आज आपण म्हणतात की आपल्या देशामध्ये माननीय मोदी साहेबांनी शेजादा हे कुणाला वापरला होता शब्द, त्यांनी नाव नाही घेतलं होतं, पण ते सगळ्यांना माहित झालं की शेजादा म्हणजे कोण आपल्या भारतातील. तसं मी लातूरचा प्रिन्स म्हटलं, आता ही मला नाव घ्यायची गरज नाही भासली. त्याच्यावर लातूरच्या जनतेने म्हटलं की बाबा आम्हाला नकोय, आणि मी परत म्हटलं हे माझं मत नाहीये, हे लातूरच्या जनतेचं मत आहे. ही भूमिका जरा स्पष्ट केली आणि त्या कार्यक्रमात मी सांगितलं तर तुम्हाला जर असं उंबरठ्यावर थांबू नका, यायचं असेल तर या, जायचं असेल जा, पण लोकांमध्ये संभ्रम करून निवडणुकीला समोर जाऊ नये हे असं आमचं मत आहे. लोकांचा विश्वास कमवा आणि त्याच्यातून समोर पण जाऊ. एक गोष्ट मानली पाहिजे की श्री अमित देशमुखांनी फार स्पष्टपणे सांगितलं की कितीही वादळं आली यापूर्वी वाडा हललेला नाहीये. आता तुम्ही सुद्धा पुन्हा तोच प्रयोग केला, ठीक आहे, तुमचं असं मत आहे की कुठेतरी संभ्रम केला जात होता, ते उंबरठ्यावरती उभे होते, पण आता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपैकी कुणाला हा प्रश्न पडला की संभाजीरावाकडे अशी काय गोष्ट होती की केव्हा देशमुख येणार होते बीजेपीमध्ये, काय हालचाली झाल्या होत्या? नाही आहे बघा, मला त्या जुन्या इतिहासात जायचं नाही आहे. नाही, असं असं आपलं संभ्रम नकोच आता नाही, आपल्याला. संभ्रम नको ना. तर माझं म्हणणं की वाडे आणि गडी हे जागेवरच असतात, ते मजबूत असतात, ते हलत नाहीत. जे हलतात ना ते वाड्यातले माणसं हलतात.
आणि ह्यापूर्वी वाड्यातले आणि गडीतले माणसं हललेले आहेत आहेत हललेले आहेत. ह्यापूर्वीच ज्यावेळेस एकदा विधान परिषदेची निवडणूक होती, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी माननीय बाळासाहेब ठाकरेंसोबत ही त्या ठिकाणी आपण पाहिलेले अपक्ष म्हणून ते लढले, अपक्ष म्हणून लढलेले आहेत, त्यावेळेस ही परिस्थिती पाहिलेली आहे. मी मला त्या खुलत नाही जायचंय, पण वाडे आणि गडी आणि जे म्हटले ते स्थिरच असतात, ते हलतात, ते त्याच्यातले माणसं हलतात. आणि हे हा प्रयत्न केव्हा झाला होता की बीजेपीमध्ये आपल्याला यायचं? नाही, त्यांनी त्यांच्या माध्यमातून चर्चेतून लोकांमध्ये एक संभ्रम तयार करायला लागलेत. हा संभ्रम थांबवायला पाहिजे, आमचं काय कोणाला विरोध नाही, पण असा संभ्रम करू नका, स्पष्ट भूमिका राहायला पाहिजे. मी म्हणतो मी भारतीय जनता पार्टीचा आहे, मी माझ्या मताशी ठाम आहे. त्यांनी जशा ज्या पद्धतीने लोकांमध्ये चुकीचे संभ्रम, आता काल त्यांचे कार्यकर्ते सांगितले की त्यांनीच बाहेर मीडियामध्ये बघा आमचे नेते कुठं राहुल गांधी सोबत चलत असताना दिसले का, आपण पाहिलं असताल ती पूर्ण यात्रा, त्यावेळेस राहुल गांधींचं यात्रा होती त्याच्यामध्ये आपल्याला दिसले नाही, मग खाली त्यांचेच लोक ट्रोल करणार होते, हिंगोलीत होते पण शेवटच्या सभेत म्हणजे जी यात्रा होती सभेत असं, पण आपण कुठं एक लाईव्ह असं त्यांच्यासोबत पाहिला का, त्याच माध्यमाला घेऊन खाली सांगणे आणि त्याच्यातून अप्रचार करणे, असं मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये काँग्रेसवाल्यांचा हा जो स्वभाव आहे संभ्रमातून निवडणुका जिंकणं हे आता बंद व्हायला पाहिजे, त्याच्यातून मी केलेलं बघते. हे मी मान्य करतो की संभ्रम नसायला हवा, तरीही मी फार स्पष्ट प्रश्न विचारतो की देशमुख कुटुंबियापैकी कुणी किंवा श्री अमित देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची इच्छा कधीतरी व्यक्त केली होती का? ते माझ्यापर्यंत तरी नाही आणि आमच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत तरी नाही. त्यांचे जे माध्यम आहेत त्यांनी बोलत असताना कधी जमिनीचं बोलत नाही, त्यांनी डायरेक्ट मुंबई दिल्ली असं काहीतरी त्यांचे वेगवेगळे माध्यम बोलतात, त्याच्यामुळे त्यांनी खाली जमिनीतून जावं असं मला तर वाटत नाही. मग ही चर्चा का होते? ती फक्त त्यांच्याच त्यांच्याच बाजूनी चर्चा होती. भारतीय जनता, मी स्पष्ट सांगतो, भारतीय जनता पार्टीचा कोणताच कार्यकर्ता किंवा आपण कोणत्याही नेता म्हटला तर तुम्हाला कुणीच सापडणार नाही की ज्यांनी त्यांच्याबद्दल असं वाटतं. याला एकच आधार आहे या चर्चेला, जे तुम्हीच एका सभेमध्ये बोलताना असं म्हणाला होता की लातूर ग्रामीणची जी जागा आहे ती मॅनेज करून दिली, त्यामुळे परसेप्शन क्रिएट काय झालं होतं की धीरज देशमुख यांच्यासाठी लातूरच्या ग्रामीणच्या जागेचा बाय देण्यात आला, त्यामुळे ही चर्चा महाराष्ट्रात सतत होत राहते की भारतीय जनता पार्टी इतर देशमुखांच्या बरोबर कॉम्प्रोमाइज मध्ये असते किंवा त्यांचं स्टेचर इतकं मोठं आहे की ते भारतीय जनता पार्टीला आपल्याला हव्या त्या गोष्टी करून घेऊ शकतात. हे मी नाही, हे तुम्हीच एकदा मागे बोललो, मी स्वतः सांगितलं होतं. मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे, मी माझ्या मतावर ठाम आहे की लातूर ग्रामीणची जागा ही मॅनेज करण्यात आलेली आहे आणि ही मॅनेज तिथं शिवसेनेचा कॅन्डिडेट होता आणि ती पारंपरिक तुम्ही लढत होता, तो शिवसेनेचा कॅन्डिडेट होता, त्यांनी कोणीही जागा घेत असताना जिंकण्याच्याच दृष्टिकोनातून घेत होते आणि शिवसेना जे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ही निवडणुकीनंतर आज आपल्याला जे एकत्रित झालं हे चित्र ह्यांचं कुठंतरी आधीच ठरलं असणार आहे की तुम्ही इथं बाय द्या, तुम्ही इथं आम्हाला बाय द्या, हे जे मॅनेजमेंट झालेलं होतं, हा माझा जो स्पष्ट आरोप आहे हे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सेनेवरचा माझा आरोप आहे की त्यांनी ह्या जागेमध्ये मॅनेजमेंट केलेलं आहे आणि त्यांनी कुठंतरी ऍडजस्टमेंट केली असेल, कोणत्या लेवलला ऍडजस्टमेंट झाली हे मला माहित नाही, पण या दोघांचीच ऍडजस्टमेंट झाली असं माझं मत ठाम आहे. देशमुख कुटुंबियांची, विशेषतः अमित देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध कसे आहेत? नाही, ते आम्ही एका वेगवेगळ्या राजकीय विचाराचे आहेत, त्यांनी वेगळ्या राजकीय विचाराचे आहेत. माननीय देवेंद्रजी हे भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी आम्ही त्यांना आम्हाला प्रेरणास्थान आम्ही त्यांना ठेवून आम्ही काम करतो. ठीक आहे, हा प्रश्न तसा अप्रस्तुत आणि हे अतिशय स्पष्टपणे क्लिअर करायला हवं. शेवटचा प्रश्न आहे की अमित देशमुख यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांची गडी किंवा त्यांचा वाडा काही हललेला नाहीये, पण तरी हा प्रश्न मला जरूर विचारायचा आहे की जे नगरमध्ये आज घडताना दिसतंय की तांबे हे अनपेक्षितपणे अपक्ष म्हणून लढले, उद्या जर समजा लातूर जिल्ह्यामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली की ह्यापैकी कुणीतरी तुमच्याकडे यायला इच्छुक आहे, ह्यापैकी म्हणजे कुणी, तर मी स्पष्ट सांगितलं की मी एक कार्यकर्ता आहे, आमचे नेतृत्व या बाबतीमध्ये निश्चितपणे निर्णय घेतील, त्यांनी पक्षाचे ध्येय धोरण जर कोणी स्वीकारून येत असेल तर त्यांचं स्वागतच केलं जाईल, पण हा विषय, हा निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा असतो, त्यांनी घेतलेल्या निर्णयाला
ते सर्वांना विश्वासात घेऊन त्या त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात. ज्या त्या भागामध्ये जी तिथली राजकीय परिस्थिती, या सर्व परिस्थितीचा आकलन केला जाणार आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही सर्वजण बांधिलकी आमची राहणार आहे हे सांगू शकतो. धन्यवाद. संभाजी निलंगेकरांच्या बोलण्यात मला जो मुद्दा लक्षात आला तो असा की त्यांचं असं मत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करणार आहोत अशा वावड्या काँग्रेसकडनं उठवल्या गेल्या, कारण ते संभ्रमाचं वातावरण तयार व्हावं म्हणून. आता खरं तर याच्यावरती अमित देशमुख किंवा देशमुख कुटुंबियांच्या वतीनं कुणी काही खुलासा करतं का, तेही फार महत्वाचं आहे आणि ते आपण बघूया तसा काही खुलासा येतो का. माझं सहकर्मी चंद्रदेशर समीर राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.